महाराष्ट्राचं ओबीसी नेतृत्व आणि बारा बलुतेदार महासंघाचं अध्यक्ष आणि अखिल भारतीय प्रजापिता महासंघाचे पदाधिकारी ओबीसी नेते विचारवंत पत्रकार माननीय अशोकराव सोनवणे आज आपल्यासोबत त्रिवेज मीडिया टी व्हीशी बातचीतसाठी उपस्थित आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया त्रिवेज मीडियाच्या प्रवर्धनाच्या शिबिरात. नुकताच काही दिवसांपूर्वी इंदू मिलच्या संदर्भामध्ये एक वाद उभा करण्यात आला होता की इंदू मिलमध्ये संत गोरोबा कुंभार यांचं स्मारक आहे आणि ती जागा गोरा कुंभार मंदिरासाठी देण्यात यावी अशी काही लोकांनी मागणी केली. काय याच्या संदर्भातलं नेमकं वास्तव आहे? त्याच्यामध्ये काय की समाजाच्या काही लोकांनी मुद्दामहून जी काही संघाची मंडळी आहे किंवा भाजपमध्ये काम करणारी मंडळी आहे यांनी या कुंभार समाजाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून संघ प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी की इंदू मिलमध्ये संत गोरोबा काकांचं मंदिर आहे असा अशी भूमिका मांडली आणि इंदू मिलमधली जागा 25,000 स्क्वेअर फूट जागा आम्हाला मिळावी अशी मागणी आमच्या कुंभार समाजाचे महासंघाचे नेते संजयजी गाते यांनी केली. ही पुलगाव येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलले आणि त्या अनुषंगाने ज्याला आमच्या ही गोष्ट लक्षात आली की इंदू मिलमध्ये कुठलंही गोरोबा काकांचं मंदिर नाही तर ते युनायटेड इंडिया नावाची जी मिल परेलमध्ये आहे भारत माता मंदिराशेजारी तिथे 1937 दरम्यान आमच्या समाजाची जी काही कोकणातली मंडळी आहे अतिशय धार्मिक आणि भाविक असलेल्या मंडळींनी त्यावेळेला ते मंदिर तिथं उभारलं. त्याच्यामध्ये आमचे महेश सायकर आहेत, नागोटणेकर आहेत, ह्या मंडळींनी या संदर्भातली अशी मागणी त्यावेळेला केली आणि 1977 या मंदिराचा इतिहास आहे की या मंदिराला 1977 परवानगी घेऊन पुन्हा पूजा अर्चेसाठी आमच्या समाजाच्या लोकांनी ते मागणी केली आणि त्या मिलच्या लोकांनी मॅनेजमेंटनी ती जागा त्यांना याच्यासाठी दिली पूजा अर्चा करण्यासाठी. परंतु युनायटेड इंडिया मिल नंबर 1 आणि इंदू मिल असा जो काही वाद लावण्याचा प्रकार संघ प्रणालीच्या विचाराने भ्रमिष्ठ झालेल्या नेत्यांनी जर केला असेल तर तो कुंभार समाजाची एकमुखी मागणी म्हणता येणार नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यावेळेला दैनिक लोकमंथनच्या माध्यमातून एक लेख लिहून सांगितलं की कुंभार समाजाची एकमुखी मागणी आहे तर ती युनायटेड इंडियाच्या मंदिराच्या संदर्भातली असू शकते परंतु इंदू मिल हा शब्दप्रयोग त्याच्यामध्ये येता कामा नये. कारण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या सर्व समाजावरती अनंत उपकार केलेले आहेत त्या समाजाला त्यांच्या स्मारकाला कुठल्या प्रकारचे खिळ बसू नये अशी माझी एक भावना होती. म्हणून इंदू मिल हा शब्द प्रयोग करू नये असे मी आमच्या समाजाचे काही नेते आहेत त्यांना हे सांगितलं. परंतु त्यांनी युनायटेड इंडिया मिल म्हणजेच इंदू मिल असा जो प्रकार केला तर इंदू मिलचा आणि संत गोरोबा काका मंदिराचा काही संबंध नाही. संत गोरोबा काकांचं मंदिर माझ्या समाजाच्या मंडळींनी युनायटेड इंडिया मिलमध्ये 1977 त्याची पूजा अर्चा चालू आहे अशी खरी मागणी ती आहे. परंतु समाजामध्ये गैरसमज फैलवण्याचं काम संघ प्रणालीच्या मनुवादी विचाराच्या जर मंडळींनी केलं असेल तर त्याला समाज हा जबाबदार नाही अशी माझी विनंती होती. सर, इंडिया युनायटेड मिल्स आणि इंदू मिल्स या दोन्ही मिल्स वेगळ्या वेगवेगळ्या मला वाटतं त्यांचं अंतर आहे. पण नेमकी का अशी म्हणजे काही स्वरूपामध्ये ज्या बातम्या आल्या मध्यंतरी की इंदू मिल्समध्ये संत गोरोबा काका कुंभारांचं मंदिर आहे आणि त्यासाठी आम्हाला 25,000 चौरस फूट जागा द्यावी अशी जी मागणी आली नेमकं काय करायचं? याच्यामध्ये काहीतरी काळंबरं दिसतंय की इथला जो बारा बलुतेदार समाज आहे आणि इथला बौद्ध समाज आहे यांचे अतिशय सलोख्याचे संबंध गाव पातळीवरती आहेत. परंतु हा बारा बलुतेदारातला जो कुंभार समाज आहे गाव पातळीवर त्याची 2 घरं 4 घरं प्रत्येक गावामध्ये आहेत. आणि जर असं वादळ झालं की जी काही संघ प्रणाली म्हणतो मी आरोप करतो मी संघ प्रणालीच्या माध्यमातून कारण जे ज्या अध्यक्षांनी ती मागणी केली त्यांची पत्नी ही पुलगाव येथील ज्या समाजाच्या नगराध्यक्ष आहेत पण त्या भाजपच्या आहेत समाजाच्या म्हणून त्याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु समाजामध्ये कुठल्या प्रकारची इथल्या जातीय समूहामध्ये दुरावा निर्माण होईल अशी कुठली मागणी त्यांनी करू नये अशी माझी अपेक्षा होती. म्हणून मी तो लेख त्यांच्यावरती लिहिले आणि इंदू मिल नव्हे तर युनायटेड इंडिया मिल असा शब्दप्रयोग करावा ही रास्त मागणी की जेणेकरून समाजामध्ये कुठं अघटित घटना घडू नये ही खरी मागणी होती. सर, मग नेमकी ही जी तुम्ही ज्यांचं नाव घेतलं संजय गाते त्यांची ही मागणी अचानक अशी का केली म्हणजे काय त्याच्यामागची कारण असते? याच्या माध्यमागचे मला जे काळं बरं दिसतंय त्याच्यामध्ये संघ प्रणालीचा 100% हात आहे. ते जरी म्हणत असले की महासंघ तर महासंघाचे संस्कार
आणि लोकमंथनच्या संपादकाने लिहिलेली जी भूमिका आहे ही सुडबुद्धीने आहे आणि आकसबुद्धीने आहे, तर एकदम चुकीच्या पद्धतीनं त्यांनी ती वाक्यरचना केलेली आहे. कारण महासंघाचे संस्थापकाच्या यादीमधले आम्ही लोक आहोत, तर महासंघाचे संस्कार काय आहेत? महासंघाचे संस्कार कधीही फुलेशाहू आंबेडकरांची विचारधारा सोडून नव्हते. आणि ज्या पद्धतीने त्यांनी जे आहे की फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारधारेलाच त्यांनी छेद देण्याचा प्रयत्न परवाच्या मागणीने केलेला आहे. इंदू मिल्स म्हणजे इथं नसतानाही म्हणजे ते नाव आणण्यात आलं, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जो आरोप करतात की संघ प्रणालीचा हा एक खोडसा. माझं असं मत आहे की इंदू मिलचं नाव घेतल्यानंतर की कोणीतरी त्या बातम्या घेऊन, आता ती जी बातमी आलेली आहे ती तरुण भारत वृत्तसेवा याच्यातून आलेली आहे आणि त्या बातमीच्या आधारावरती जर भविष्यामध्ये संघ प्रणालीतलं म्हणा किंवा आपल्यातलं कोणी म्हणा किंवा बहुजन समाजातला कुठलाही माणूस एखाद्याला त्या माध्यमातून किंवा कुंभार समाजाच्या एखाद्या माणसाला हातात धरून जर कोणी षडयंत्र केलं आणि न्यायालयात गेलं तर ज्यावेळेला स्मारकाचं काम चालू होईल हे जगाला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उद्घाटन बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं झालेलं आहे. मग हे असताना इंदू मिल नाव येणे म्हणजे हे कुठंतरी खेळ घालण्यासाठी, जर न्यायालयात कोणी गेलं तर याचाच आधार घेऊन शासन स्तरावरती उद्या भविष्यामध्ये की इंदू मिलला इंदू मिलमध्ये स्मारकासाठी कुंभार समाजाचा विरोध आहे असं त्याचा अर्थ फैलवून इथल्या समाजाला म्हणजे कुंभार समाजावर भविष्यात बौद्ध समाजाकडून अत्याचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हा बाबासाहेबांची अस्मिता ही जशी बौद्ध समाजात आहे तशी बाराबलुतेदारातला जो काही फुलेशाहू आंबेडकर विचारधारेचा वर्ग आहे तो बाबासाहेबांच्या स्मारकासाठी तत्पर आहे. कारण त्या इंदू मिलच्या आंदोलनामध्ये आनंदराज आंबेडकरांबरोबर पहिल्यांदा मी त्या गेटमधून उडी मारलेला मी एक कुंभार समाजाचा कार्यकर्ता तिथं होतो आणि त्या संदर्भातला दादर पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावरती इंदू मिलच्या प्रकरणातला गुन्हा दाखल आहे. म्हणजे असं कुणाला तरी फक्त बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध गाते करणार नसतील किंवा कोणी करणार नसेल, परंतु त्या बातमीचा फायदा घेऊन जर कधी कोणी उद्या तो न्यायालयात गेलं तर ही न्यायालयीन बाब म्हणून बाबासाहेबाच्या स्मारकाला अडचण येऊ नये ही म्हणून मागणी अशी मी त्या माध्यमातून केली की आमच्या समाजाने अशी कुठली मागणी केलेली नाही. म्हणजे आता तुम्ही प्रजापती किंवा कुंभार समाज किंवा बाराबलुतेदार म्हणजे एक भूमिका स्पष्ट आहे की या संदर्भात तुमची एक भूमिका स्पष्ट बरोबर आहे की इंदू मिल मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला ते लवकरात लवकर व्हावं. आणि आता गातेंचा जो काही प्रश्न आहे म्हणजे तो तुम्ही काही सामाजिक पातळीवर त्यांना काही समज दिलेली आहे की नेमकं काय? जी काही प्रणाली एखाद्याच्या मेंदूमध्ये भरलेली असती तर समाजाच्या नावावरती कोणी मोठं होण्याचा प्रयत्न करून एखाद्या समाजाचा मी नेता आहे असं सिद्ध करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे हे अतिशय चुकीचं आहे. कुंभार समाज हा स्वाभिमानी समाज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू आणि छत्रपती शिवरायांच्या विचारावर काम करणारा हा समाज आहे आणि हा समाजाची आजपर्यंतची आख्यायिका आहे की हा समाज गाव पातळीवरती समरसतेने आणि समानतेने वागणारा समाज आहे, समरसतेने आणि समतेने वागणारा समाज आहे. त्याच्यामुळं काहीतरी लोकांच्या सांगण्यानुसार किंवा आपलं काहीतरी हेतू साध्य करायच्या हेतूने जर कोणी काही करत असेल तर ती समाजाच्या दृष्टीने हिताची नाही. सर, आणि या अनुषंगाने म्हणजे आता संत गौरोबा काकांचं जे काही मंदिराचा जो प्रश्न आहे, मला वाटतं तुम्ही बाराबलुतेदार महासंघ आणि कुंभार समाजाच्या अनुषंगाने तुम्ही तेर इथेही तो मला वाटतं एक मोठा साहेब. मुळात संत गौरोबा काकांची विचारधारा ही वैदिक परंपरेला विरोध करणारा विद्रोही संत होते, जे जगद्गुरु तुकोबारायांचे विचार जे आहेत त्याच पद्धतीचे विचार संत गौरोबा काकांचे होते की संत गौरोबा काकांनी ज्या पद्धतीनं पंढरपूरच्या पांडुरंगाला सगळं देह अर्पण केला, आपलं मन तन मन धन सगळं अर्पण केलं, म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाला मानणारा वर्ग कोणत्या विचारधारेचा असू शकतो हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. माझ्या समाजाला विनंती आहे की पंढरपूरचा पांडुरंग हे कशाचं प्रतीक आहे याचा देखील अभ्यास समाजानं करणं गरजेचं आहे. पांडुरंगाच्या चरणी ज्याने स्वतःच सगळ्या समाजाची एक दिशा लावून दिली त्या वैदिक धर्मपरंपरेला विरोध करणाऱ्या संतांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीनं जर कोणी वागत असेल तर एकदम चुकीच्या मार्गानं या समाजाला नेण्याची त्यांची दिशा दिसते. शेवटी तुम्ही सर समाजाला काय आव्हान करणार? मी समाजाला एवढंच आव्हान करेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे इंदू मिलमध्ये आहे आणि त्या इंदू मिलचं स्मारक व्हावं म्हणजे बाबासाहेबांचं स्मारक व्हावं ही आपली सर्वांची समाजाच्या वतीनं माझी इच्छा आहे. आणि संत गौरोबा काका जे मंदिर आहे जे आमच्या कोकणातल्या
कुंभार समाजाने 1937 पासून जपलेलं आहे, तिथली दिवाबत्ती आहे, तिथलं जे काही ते पूजा अर्चा करतायत ते त्यांनी अतिशय योग्य रीतीने सांभाळलेलं आहे. की माझा कोकणातल्या समाजाने शेवटी यांना सांगितलं की अरे बाबा, ही हिंदू मिल नाही, ही युनायटेड इंडिया मिल आहे आणि ती एक नंबर आहे. तर ही युनायटेड इंडिया मिलमध्ये गोरोबाकाकांचं मंदिर आहे, तशा परिस्थितीमध्ये आमचे लोक सेवा करतायत, ती त्यांच्या हाताने सेवा घडो. परंतु बाबासाहेबांची हिंदू मिल असं म्हणून समाजातली जी काही मंडळी अशा पद्धतीने जर वागत असतील तर त्यांना इथल्या समाजाने, कोकणातील कुंभार समाजाने, मुंबईतल्या कुंभार समाजाने त्यांना समज देणं ही काळाची गरज आहे. की हिंदू मिल हा विषय वेगळा आहे, युनायटेड इंडिया मिल हा विषय वेगळा आहे, परेल आणि दादर यामधलं अंतर 7 किलोमीटरचं आहे आणि या 7 किलोमीटरच्या अंतरामध्ये काही कारण नसताना समाजाला वेठीस धरून कुणी अशी मागणी करत असेल तर ही एकमुखी समाजाची मागणी नाही. ज्या माणसाने ती मागणी केली ती त्यांची आहे. फुलेशाव आंबेडकरांचा विचार मांडणारा समाज, बहुजन समाज, बारा बलुतेदार समाज, कुंभार समाज, या सगळ्या समाजामध्ये आपसामध्ये कोणत्याही प्रकारचं वितुष्ट येऊ नये या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली. हिंदू मिल्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे स्मारक होतंय तिथं कुठेही संत गोरोबा काकांचं मंदिर नाही. ते मंदिर जे आहे ते इंडिया युनायटेड मिल्समध्ये आहे आणि जे दादर आणि परेल हा भौगोलिक अंतर, हा परिसर वेगवेगळा आहे, यांचा इतिहास वेगळा आहे, असं आपल्याला माननीय विचारवंत ओबीसी नेते बारा बलुतेदार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार माननीय अशोकराव सोनवणे यांनी आपल्या समोर भूमिका स्पष्ट केली आणि महाराष्ट्राच्या तमाम समाजाला त्यांनी हे स्पष्ट करून सांगितल्यानंतर कोणत्या प्रकारचा सामाजिक या ठिकाणी जी भूमिका असेल ती सामंजस्याने सगळ्यांनी फुलेशाव आंबेडकरी विचार जोपासत ती अनुसरावी आणि हा प्रश्न चिघडण्याचं कार्य करू नये. प्रसंगी या संदर्भात जर काही कारवाई करण्याचा जर प्रसंग आला त्यासाठी त्यांनी आपली तयारी दर्शवली आहे. त्यांची ह्या प्रखर भूमिकेबद्दल पुन्हा एकदा आपण त्यांचं स्वागत करून या ठिकाणी आपण त्यांची रजा घेऊया.